यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील आर्णी गावात कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. धुळे तालुक्यातील आर्णी गावातील शेतकऱ्यांची सध्या कपाशी वेचणी सुरू आहे. परंतु यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातल्याने कापूस पीक अक्षरशः सडून गेले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या वर्षी मजूर लावून ही मजुरी निघणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने ऑनलाईन विमा भरून घेणे असे शेतकऱ्यांना आव्हान केले होते. परंतु काही गरीब शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित आहे. म्हणून सरकारने या शेतकऱ्यांना योग्यप्रमाणे मदत करावी अशी भावना धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एमडीटीव्हीसाठी दिलीप साळुंके, धुळे तालुका प्रतिनिधी. एमडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.